वेलकम टू श्वेताज रेसिपी मराठी। आज आपण बनवणार आहोत समर स्पेशल चॉकलेट मिल्क शेक। आणि त्याचबरोबर रोज मिल्क शेक। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सुरुवातीला मिक्सरच्या पातेल्यामध्ये साधारण इथं मी 4 चॉकलेट क्रीम बिस्किट्स घेत आहे। ते असे कट करून त्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। तुमच्या घरी जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता। तर इथं मी चॉकलेटचे क्रीम बिस्किट्स घेत आहे। त्यानंतर त्याच्यात थोड़े चॉकलेट चिप्स घालायचे आहेत। त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे साखर घालायची आहे। आणि 2 कप गार दूध घालायचं आहे। अगदी चिल्ड मिल्क चा यूज करायचा आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं चॉकलेट सिरप घालायचं आहे। आणि हे सर्व व्यवस्थित ब्लेंडरमधून ब्लेंड करून घ्यायचं आहे। आता एका ग्लासमध्ये आपण चॉकलेट सिरप आतून घालायचं आहे डेकोरेशन साठी। अशा पद्धतीने सर्व बाजूनी चॉकलेट सिरप घालायचा आहे। त्याच्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यातून चॉकलेट मिल्क शेक तयार झालेला आहे तो त्याच्यामध्ये घालायचा आहे। त्याच्यामध्ये फ्रॉथ तयार झालेला आहे तो थोडा चमच्याने घेऊन त्याच्यावरती आपण घालणार आहोत। वरून थोडे चॉकलेट चिप्स घालायचे आहेत। आणि चॉकलेट सिरप। मस्त असं थंडगार छान टेस्टी चॉकलेट मिल्क शेक तयार झालेला आहे। आता आपण रोज मिल्क शेक करूया। त्यासाठी एका ग्लासमध्ये साधारण इथं 7 चमचे रोज सिरप घेत आहे। रोज सिरपमध्ये शुगर ऑलरेडी असते त्यामुळं इथं आपण साखरेचा वापर करणार नाही आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चिल्ड मिल्क 2 कप चिल्ड मिल्क घालायचं आहे। थंड दूध अगदी त्याच्यात घालायचं आहे। आणि 1 आईस क्यूब। त्याच्यावरती डेकोरेशनसाठी वॉटरमिलनची क्यूब्स घालायचे आहेत। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला, अदरवाइज हे तुम्ही स्किप करू शकता। रोज मिल्क शेक तयार झालेला आहे। आपलं चॉकलेट मिल्क शेक आणि रोज मिल्क शेक दोन्ही रेडी झालेला आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने चॉकलेट मिल्क शेक आणि रोज मिल्क शेक तयार करा।
आणि कसं झालं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.